गुड मॉर्निंग स्टुडंट आपण आज नवीन असाइनमेंट करणार आहे स्क्वेअर डिझाईन त्यासाठी तुम्हाला स्केलनी सहा इंच बाय सहा इंचाचा एक असा स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे या साईडला सेंटीमीटर आहे आणि जे दूर दूर डिस्टन्सवरती नंबर्स आहेत हे आहेत इंचेस तर तुम्हाला ड्रॉ करत असताना या झिरोपासनं सिक्सपर्यंतचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि डॉट द्यायचा आणि मग ड्रॉ करायचं अशा प्रकारे आणि स्क्वेअर बनवायचा आहे असा सिक्स इंच सिक्स इंच सिक्स आणि सिक्स त्याला म्हणतात सिक्स बाय सिक्सचा एक स्क्वेअर ठीक आहे यानंतर तुम्हाला फिश ड्रॉ करायची आहे त्यामध्ये एलिमेंट्स आपण जे वापरणार आहे ते फिश वन और टू घ्यायचे आहेत सर्कल्स वन टू किंवा थ्री घेऊ शकता तुम्हाला जर दोनच घ्यायचे असेल तर दोन घेऊ शकता एकच घ्यायचं असेल तर एकही घेऊ शकता लाईन्स देखील वन टू और थ्री किती पण तुम्ही वापरू शकता तीनपेक्षा जास्त कुठेही वापरायचं नाही आ त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी एक एस ड्रॉ केला मग दुसऱ्या साईडनी ड्रॉ करून मी इथे जॉईन केलं जॉईन केल्यानंतर याला या साईडला टर्न केलं आणि अगेन राऊंड राऊंड करून याला आकार दिला तुम्ही फिश अस जशा असतात तसंच ड्रॉ केलं पाहिजे जरुरी नाही आहे त्याला पंख केलेच पाहिजे हे पण जरुरी नाही आहे तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननी जे अलंकारिक डेकोरेटिव्ह फिशेश असतात तसे तुम्ही केले तरी चालेल ग्राफिक वापरले तरी चालतील मी डोळा बनवला त्यानंतर अगेन या साईडनी इकडे नेलं आहे परत टर्न केलं अशा प्रकारे मी दोन फिश बनवल्यात इथे आणि आता आपण सर्कल यामध्ये वापरणार आहे तर मला असं वाटतं जो मी सर्कल बनवणार आहे तो या दोन्ही फिशवरती ओवर लॅप होईल असा मी ड्रॉ करेन आणि मोठा तो देखील साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ड्रॉ करायचा आहे छोटा मोठा आणि मला आता इथे वाटते की इथे एक छोटा ड्रॉ करायचा आणि खूप किचकट असं करा करायचं नाही कारण आपण वॉटर कलर करणार आहे आणि वॉटर कलर करत असताना तुम्ही सुरुवात वॉटर कलरने यावेळेस करणार आहे तर इझिली त्याच्यामध्ये कलर्स देता आले पाहिजे ब्रशनी त्यानंतर लाईन्स जे आपण वापरणार आहे कर्व लाईन्स नाही वापरायच्या आहेत कारण आपण फिश कर्व केलेली आहे यावेळेस आपण स्ट्रेट लाईन्स वापरणार आहे मी इथनं इकडे नेलं आहे या, या साईडनी इकडे नेली आणि अगेन या साईडमधनं इकडे अटॅच केलं तुम्ही अशा प्रकारे एक डिझाईन कंपोज केली तुम्ही तुमच्या माइंडनी त्या स्क्वेअरमध्ये जसं तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने डिझाईन ड्रॉ करा आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याला कलर कसं करायचं हे मी शिकवणार आहे थँक्यू